नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी इंगळे. निर्जरा प्रोजेक्टशी मी अगदी पहिल्या वर्षीपासून जुळलेली आहे. पहिल्या वर्षी जेव्हा हा प्रोजेक्ट अगदी 30 दिवसांचा होता, त्यानंतर आम्ही तो थोडासा कट करून 21 दिवसांचा तो प्रोजेक्ट केला. हा प्रोजेक्ट करताना खूप मेहनत घ्यावी लागली, खूप वेळ द्यावा लागला, पण या प्रोजेक्टचा जो लास्ट आम्हाला हे मिळाला, म्हणजे त्याचा जो रिझल्ट मिळाला, तो रिझल्ट बघून असं वाटतं की आणखी आपण या प्रोजेक्टमध्ये काम करायला पाहिजे. या प्रोजेक्टमध्ये मुली ज्या आहेत त्या आम्हाला माहिती आहे की पहिल्या दिवशी कशा असतात, आणि शेवटच्या दिवशी जेव्हा त्या बाहेर निघतात तेव्हा त्यांच्यात जो एक कॉन्फिडन्स आलेला असतो, तेव्हा त्यांच्यामध्ये एक असा अशी बीज रोवल्या गेलं असतं की हो, आपल्याला पण काहीतरी करायचं आहे, आपल्याला पण आपलं कमीत कमी आपलं एज्युकेशन तरी कम्प्लीट करायचं आहे. हे एक बीज अगदी ढमधल्या ढ मुलीमध्ये सुद्धा हे बीज पेरल्या जातं, तर ही मला फार मोठी गोष्ट वाटते. त्याचप्रमाणे या प्रोजेक्टमध्ये आम्ही स्वतः खूप काही शिकतो. आमच्यातील कित्येक जण आम्ही पब्लिक स्पीकिंग साठी खूप घाबरायचो, आधी अगदी व्यवस्थितपणे त्या मुलींशी बोलू शकायचो नाही, तर इथे आम्हीसुद्धा आम्हाला डेव्हलप केलेलं आहे. त्यांचे जेव्हा लेक्चर्स आम्ही घ्यायला लागलो तेव्हा त्यांच्या लेवलवर येऊन कसं समुपदेशन केलं पाहिजे, किंवा त्यांच्या लेवलवर येऊन कशा गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या पाहिजे, ह्याचं पण नॉलेज आम्हाला या प्रोजेक्टमधून मिळालेलं आहे. आणि एक खूप मोठं मानसिक समाधान याने मिळालं की प्रत्येक वेळी आपण समाजाला काहीतरी समाजाकडनं घेत असतो, पण या प्रोजेक्टमुळे समाजाला खरंच काहीतरी देण्याची खूप खूप मनापासून असलेली इच्छा पूर्ण झाली. आणि मुख्य म्हणजे जेव्हा या मुली शिकतात, या मुली पुढे जातात, तेव्हा त्या आपल्यासोबत बाकी त्यांच्या मैत्रिणींना पण घेऊन जातात, आणि त्यांच्या बहिणींना घेऊन जातात, आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं या प्रोजेक्टमुळे खूप फायदा होतो, या त्या जेव्हा ते त्या गोष्टी सांगतात तेव्हा आम्हाला कळतं. तर एक त्यांना कुठला तरी एक जो आमची इच्छा जी होती की त्यांना कुठली तरी एक मार्ग मिळावा, कुठला तरी एक धागा मिळावा की जो धागा पकडून त्या पुढे जाऊ शकतील, तो धागा देण्यात आम्ही यशस्वी झालो आहे असं आम्हाला वाटतं. या प्रत्येक वेळेच्या 40-40, 50-50 मुली असतात, यांच्यापैकी 10-15 मुली जरी असं काहीतरी चांगलं करून बघू शकल्या तरीसुद्धा आम्हाला फार मोठा आनंद होईल. आणि मेन म्हणजे की या निर्जरा प्रोजेक्टने आम्हालाच काहीतरी खूप मोठं मन भरून समाधान दिलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी निर्जराचा जेव्हा समारोप असतो त्यावेळी आमचे सगळ्यांचे डोळे पाणावतात, आणि आम्हाला सगळ्यांना मनापासून समाधान असतं की हो, वी कुड मेक अ डिफरन्स.